नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही मित्रांनी ठरवलं की सातेरीला जायचं. तर सातेरीला वातावरण खूप छान असतं, पावसाळा पण सुरू आहे सध्या. म्हणजेच काय पाऊस नव्हता, आज थोडा पाऊस पडलेला आहे, त्यामुळे पावसाचं वातावरण खूप छान असणार आहे वरती. तर ते बघायला आम्ही जातो जाणार आहे. तर चला मित्रांनो निघूया. तर मंडळी, संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि आम्ही आता बाहेर पडलेलो आहे. बाहेर पाऊस सुरू आहे. माझ्यासोबत सुमित आहे, माझा मित्र अक्षय आणि मावस भाऊ शुभम आहे. तर एक थोड्या अर्धा तासात आम्ही पोहोचतोय. तर तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवतो. जो डोंगर दिसतो, सातेरीचा डोंगर आहे, जिथं महादेवाचं मंदिर आहे टॉपला एकदम, ते आता धुक्यामुळे दिसत नाहीये. तर तिथं आपल्याला आता जायचंय. तर मंडळी वातावरण बघा, धुकं वगैरे किती पसरलेले बघा. अक्षरशः पुढचं काही सुद्धा दिसत नाही, तिथलं काही सुद्धा दिसत नाही. तर मंडळी सातेरी मंदिराच्या जवळपास मी पोहोचलेलो आहे आणि वातावरण बघा मागचं, कम्प्लीट धुकं वगैरे पसरलेलं आहे. कॅमेऱ्यावर सुद्धा धुकं वगैरे, पावसाचं पाणी वगैरे पडलं आहे. आणि मागे जर तुम्ही बघितला तर काही दिसत नाही, ब्लर झालेलं आहे. धुक्यानं सगळं पूर्णपणे झालेलं आहे. शेत वगैरे जे काही आहे, घरं किंवा जे काही गावं आहेत, ते अजिबात काही दिसत नाही. आणि आलेला आमचा आणि इकडं थोडंसं फोटोशूट सुरू आहे. इकडं फोटोशूट सुरू आहे. खूप मस्त वाटतं आहे. तर मंडई अक्षरशः धुक्यांची चादर पसरलेली आहे सातेरी डोंगरावरती. प्रचंड छान वातावरण आहे. तर मंडई जस्ट पोहोचलेलो आहे सातेरी मंदिराजवळ आणि आता एकदम टॉपला आहे. पुन्हा एकदा इथे धुकं वगैरे आहे. बऱ्यापैकी बारीक बारीक सुरू आहे. वाऱ्याचा प्रचंड आवाज येत असल्यामुळे तुम्हाला माझा आवाज येते की नाही माहिती नाही. सो वाऱ्याचा मंदिराला अशा थोड्या थोड्या पायऱ्या केलेल्या आहेत या साईड. आणि यो मंदिर, यो म्हणते बघा, यो एक्साइटमेंट बघायची. तर म्हणजे समोर जे तुम्ही व्हाईट कलरमध्ये जे बघताय ते मंदिर आहे, म्हणजे असं गुहेसारखं वगैरे आहे. डोंगरातच मंदिर तयार केलेलं आहे. आणि आसपासचा परिसर बघा, काहीच वर दिसत नाही. डोंगराच्या एकदम टॉपला आहे आपण, पण पूर्ण सगळं धुकं आहे, त्याच्यामुळे खालचा भाग काही दिवस दिसत नाही. तर म्हणजे आता पोहोचलेलो आहे सातेरी महादेव मंदिराजवळ. आणि तुम्ही माझ्या पाठीमध्ये बघत असाल तर ते सातेरीचं महादेव मंदिर आहे. तर पूर्ण अशा गुहेमध्ये वगैरे ते मंदिर आहे, जसं की अमरनाथला बर्फाळ याच्यात पूर्ण मंदिर तयार झालेलं आहे. तर अशा टाईपमध्ये हे मंदिर केलेलं आहे. म्हणजे एक डोंगर आहे, तर तो पोखरून वगैरे आत थोडंसं पिंड वगैरे याची बसवलेली आहे. तर मी तुम्हाला ते जवळून दाखवतो, मूर्ती वगैरे किंवा शिवलिंग वगैरे. तर मंडळी मी आता आहे सातेरी महादेव मंदिरामध्ये, गाभाऱ्यात आहे. तर तिथले पुजारी कृष्णनाथ भिवा पाटील हे आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याकडून आपण मंदिराची माहिती जाणून घेऊयात. आमच्या गावात पूर्वी सातपा पाटील म्हणून होते, ते जंगल होतं, त्यावेळी ते जंगलात त्याला मुलगा होत नव्हता, म्हणून ते जाळ्यात उडीत येऊन इथं भक्ती करते. परत एक चांभाराचा मेंबर एक
तुतारामाचा मार म्हणून त्यो कोण येऊन पूजा ज्या सगळं करीत त्यावेळी. त्याच्यानंतर आमच्या गावात एक बाजींचा एक बागडी मामा येऊन राहिला आहे. गेली त्यांचं वय आता 90 आहे. ते आत्ता जवळजवळ 70 वर्ष इथं सेवा करतात. प्रत्येक सोमवारी येऊन ते करतात. मग आत्ता आमचे 20-25 वर्ष झाले. आमचं मंडळ आहे. रजिस्ट्रेशन 2014 केलं आहे आम्ही. त्यापासून आमची पूजा आजी आहे. सगळं महाप्रसाद असतो प्रत्येक सोमवारी. श्रावण सोमवारचे जेवण मोठे असतात. 200-300 किलो तांदूळ शिजतं. परत महाशिवरात्र एकदम मोठी आहे. जवळजवळ 1.5 लाख माणसं वाढत निघाल्या. मोठी यात्रा असते. देणगी देणार आहेत. कोणतरी भाविक येणाऱ्यांचा अभिषेक वगैरे सगळं आम्ही स्वीकार करतो. इथं जेवण घालणारे कोणतरी असतील त्याची विचार असेल ते पण आम्ही करू शकतो. काय अडचण नाही. इथं बाबा गुरु आहे म्हणून त्याच्याकडनं असं काहीतरी लुटालुटी असली काही भानगड नाही आहे. अगदी त्यांच्या सोयीनुसार काय असेल ते. मंदिर साधारण कधी स्थापन झाले. पांडवकालीन पूर्वी. पांडवकालीन आहे. आणि हे जे गुहेसारखं म्हणजे असं दिसतं पहिल्यापासून. पहिल्यापासून बदल नाही त्याच्यात काय. काय नाही. आम्ही फक्त पर्शी घातली आणि हे जरास बाहेरन डेव्हलप केलं. देवळाविषयी काही केलेलं नाही. हे पांडवकालीन पहिल्यापासून जसं आहे तसं. खाली वीर वगैरे सगळं आहे. मग इथं आमच्या गावातली 25 माणसं आहेत आमशेतली. परत वाघोबाडीतले 1-2 आहे. शिपेकरवाडीचं 1 आहे. केकतवाडीतला 1 आहे. म्हणजे आसपासची छोटी छोटी गावं वाढवाडीचे 2 आहे. महारोळचा 1 आहे. खाटांगडीचे 2 आहेत. आरेचे 1-2 आहेत. आहेत सगळे. मग महेचा 1 आहे. अशी सेवा म्हणजे काही ह्याच्यासाठी नाही. सेवा म्हणून प्रत्येक सोमवारी सकाळी यायचं. संध्याकाळी 10 जायचं. मग ज्यांना काही आमच्या ठराविक लोकांना गाडी मारायत नाही ते आपली लवकर जातात. मग आम्ही 7-8 जण आहे तेवढं आपलं संध्याकाळी उत्तर पूजा वगैरे करून संध्याकाळी 10 जातोय. मग इथे जिल्हा परिषद आमदार फंडातून एक हॉल दिला आहे नरकी साहेबांनी. परत इकडे कुंडलिक पेटला आमचे आमशेचे जिल्हा परिषद अध्यक्ष होते. त्यांनी 1.5 लाखाचा हॉल दिला आहे आमचं देवस्थानला म्हणजे ठेवण्यासाठी. आमचं मंडळ गेली 2014 रजिस्ट्रेशन आहे. त्यात पुरावा आहे सगळा की बाबा हिचं अन्न क्षेत्र चालू आहे असं सगळा पुरावा वगैरे सगळं आहे. काय अडचण नाही. दरवर्षी भाविक वाढतात 100% वाढतात. पर्यटन स्थळ जवळजवळ आता झालंय. काय अडचण नाही. तर मंडळी जर सातेरी महादेव मंदिरामध्ये जर कुणाला पूजा किंवा अभिषेक वगैरे करायचा असेल तर त्यांच्याकडून नंबर मी घेतो. तर कुणाला जर पूजा अभिषेक करायचा असेल तर त्यांना संपर्क करा. नंबर सांगा तुमचा. 9557-9992-81-00. तर मंडळी हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. तर या नंबरला संपर्क करून तुम्ही पूजा अभिषेक वगैरे या मंदिरामध्ये करू शकता. आणि एक नंबर सांगतो म्हणजे तो नाही लागला दुसऱ्या. संदीप पाटील. तर मंडळी अजून एक नंबर आहे. जर त्या नंबरला काही काही कारण असं जर काही कॉन्टॅक्ट झाला नाही तर या नंबरला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. तर त्यांचं नाव संदीप पाटील असं आहे. 7057. तर त्यांचा नंबर आहे 7057-92-95-33. तर दोन्हीपैकी कुठल्याही नंबरवर तुम्ही संपर्क केला तर इथं पूजा किंवा अभिषेक कुणाला करायचा असेल तर त्या दोन्ही नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकताय. स्वतः घेऊन आली तरी पण चालते. काय अडचण नाही. स्वतः तुम्ही साहित्य घेतलं तरी. साहित्य घेऊन आली तरी पण आम्ही शिकवार त्यांचा करणार. चालत. तर मंडळी सातेरी महादेव मंदिराच्या बरोबर साईडला इथं छोटासा एक दरवाजा आहे. तर तिथं पार्वती मातेचं मंदिर आहे. तर ते आता आपण बघणार आहोत. अशी इथं गणपतीची छोटीशी मूर्ती आहे आणि इकडे बघितलं तर पार्वती मातेचं मंदिर आहे. तर ही पार्वती मातेची मूर्ती आहे बघा. तर पूर्ण गुहेट आहे पाहिजे. इकडून एक दरवाजा आहे मंदिराच्या. इकडून एक दरवाजा आहे आणि इथं मध्य सेंटरला बरोबर महादेवाचं मंदिर आहे. तर मंडळी छान असं दर्शन झालं. गर्दी वगैरे काय नव्हती. अश्वनाथ पाटील यांनी आपल्याला मंदिराबद्दल खूप छान माहिती दिली. तर ते इथलेच रहिवासी आहेत आमशी गावचे आणि ते इथे नेहमी पूजेला वगैरे असतात. तर यांचं ट्रस्ट वगैरे आहे आणि खूप मोठी यात्रा भरते. महाशिवरात्र असेल किंवा श्रावण सोमवार असेल तर त्या ठिकाणी खूप त्यांचं यात्रा वगैरे भरते मोठी. तर त्यांनी माहिती चांगली दिली आणि खूप प्रसिद्ध मंदिर आहे. महाशिवरात्रीला प्रचंड मोठी आहे. कोल्हापूर शहरापासून फक्त 20 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे आणि थंडावेचं ठिकाण आणि धार्मिक स्थळांचा मेळ इथं साधला गेलेला आहे. आणि पांडवकालीन मंदिर आहे कंप्लीट गुहा वगैरे त्याचे नावात यात्रा झाली. तर नक्की इथं व्हिजिट करा. आणि कोल्हापूर पण खूप जवळ आहे. सगळी तर विकेंडला
वगैरे तुम्हाला सुट्टी असेल तर 1-2-4 तासामध्ये तुमची ही छोटीशी ट्रिप होऊन जाते. तर मंडई सातेरी महादेव मंदिराच्या टेकडीवरून हा जो काही खालचा नजारा दिसेल, छोटी छोटी गावं दिसत आहेत, लाईटी लागायला सुरुवात झालेली आहे संध्याकाळी 7-7:30 वाजले, तो विहंगम दृश्य बघा. आता धोका गेले तोपर्यंत मी बऱ्यापैकी धोका गेले, जास्त नाही गेलेलं पण बऱ्यापैकी धोका गेलेला आहे, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. तर इकडचं पूर्ण आता धोका आल्यामुळे परत दिसत नाही आहे, छोट्या छोट्या लाईटी आहेत, इकडं पण गावं आहेत बघा. तर खूप मस्त नजारा कोल्हापूर शहर किंवा इतर ग्रामीण भागातला आपल्याला इथून दिसतो. तर मंडई संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता मी बाहेर पडत आहे घरी जाण्यासाठी. तर हा व्हिडिओ इथंच संपला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.